subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई ऐरोली प्रभाग क्रमांक 18 सेक्टर 5 मधील अष्टदर्शन अपार्टमेंट पोलीस मित्र अपार्टमेंटच्या समोरील भूखंडावर पार्किंग करणे व तसेच अष्टभुजा सोसायटी सिद्धिनायक सोसायटी पंचवटी सोसायटीच्या समोरच्या फुटपाथचे स्टॅम्प काँक्रीटीकरण व ग्रिल बसवण्याचे काम शिवसेना ज्येष्ठ माजी नगरसेवक एम के मडवी यांनी त्यांच्या जनरल निधीतून प्रस्ताव पास करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे काम सुरू करण्यात आले नव्हते. तसेच 30 डिसेंबरला काम सुरू करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला उपजिल्हा संघटक व माजी नगरसेविका विनया मडवी, ऐरोली विधानसभा युवा सरचिटणीस व माजी नगरसेवक करण एम के मडवी तसेच प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून काम सुरू करण्यात आले. त्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी मडवी परिवाराचे आभार मानले. माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचा आवाज कुणाचा ताकद कुणाची गणपती बाप्पा यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी नगरसेवक एम के मडवी यांनी सांगितले की प्रभागातील नागरिकांना दिलेले वचन आज पूर्ण झाले. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ठाणे लोकसभेचे खासदार राजनजी विचारे साहेब आणि नवी मुंबईचे उपनेते सन्माननीय विजय नाटा साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं आज या ठिकाणी एक जवळजवळ 42,000 स्क्वेअर मीटरमध्ये एक गार्डन आणि पार्किंग हायटेन्शनच्या खाली जिथे हायटेन्शन आहे त्या ठिकाणी नागरिकांसाठी उद्यान बनवलं जाणार आणि त्याच्या चारा बाजूला इथे असणारे राहणारे सेक्टर 5, 16, 17, 4 येथील नागरिकांना कार पार्किंगच्या या ठिकाणी आपण बघताय शॉर्टेज असल्याकारणानं कार पार्किंगचं त्या ठिकाणी भूमिपूजनचं काम केलेलं आहे. भूमिपूजन म्हणण्यापेक्षा भूमिपूजन नाही, कामाची सुरुवात झाली आहे. आणि त्याचबरोबर सेक्टर 16, 17 आणि 5 या ठिकाणी एक नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी स्टॅम्प काँक्रीटचं या ठिकाणी कामाची या ठिकाणी सुरुवात केली गेलेली आहे. आणि सुरुवात करत असताना मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो आहे. सेक्टर 4, 5, 6, 7, 8, 8A सेक्टर 9चा काही भाग, काही दिवागावचा भाग आणि सेक्टर 16, 17 या विभागातील नागरिकांनी शिवसेना पक्षावर आणि आमच्या मडवी कुटुंबावर विश्वास ठेवून विनया मडवी, करण मडवी, एम के मडवी यांना नगरसेवक बनवल्याच्यानंतर त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरून या ठिकाणी आम्ही ह्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे नगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून, नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत. पण गेल्या 9-10 महिन्यापासून
कामं आम्ही सुरू केले आहेत, कामं आम्ही पास करतो आहे आणि सर्व कोरोनाच्या अगोदरही कामं पास झालेली आहेत. पण या ठिकाणी नवी मुंबईच्या काही नेत्यांना खोटं बोलायची सवय झाली आहे आणि तीच सवय त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लावली आहे. आणि ते कार्यकर्ते असेच पत्र द्यायचे, गुपचूप बसायचं आणि मग एखादं काम झालं की सांगतात कामं आम्ही केलं, अशी ही सवय झालेली आहे. तर मला सांगायला या ठिकाणी एवढंच वाईट वाटतं की जो कोणी काम करेल त्या कामाचे क्रेडिट त्यांनी घ्यायला पाहिजे, त्याला मिळायला पाहिजे. पण खास करून आमच्या तीन वार्डामध्येच कामं आम्ही करायची आणि ज्यांना कोणा पुढे केलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर हे उचित नाही आहे. आपण प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी आहेत ती बघत आहेत. या ठिकाणी जर गेल्या 10 महिन्यापासून महासभा झाली नाही तर 25 लाखाच्यावरती जी एवढी आता आपण कामाच्या या ठिकाणी सुरू केली ही 25 लाखाच्यावरती म्हणजे 50 लाखाच्यावरतीच कामं आहेत. आणि ती कामं या ठिकाणी आम्ही करत असताना जर गेल्या 10 महिन्यापासून कामं झाली नाही, टेंडर्स झाले नाही, महासभा झाली नाही, तर नुसतं पत्र देऊन जर कामं होत असतील तर नगरपालिकेची आवश्यकता काय आहे? तर अशा पद्धतीनं कुठेतरी खोटं बोलायचं आणि नागरिकांची दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून त्या ठिकाणी दुसऱ्यांनी केलेल्या कामाची क्रेडिट घेऊन त्या ठिकाणी आयत्या बिलावर नागोबा व्हायची ही पूर्वीपासून त्या ठिकाणी सवयच आहे या नवी मुंबईच्या काही नेत्यांना. ती सवय आता कार्यकर्त्यांना लागलेली आहे, तर हे उचित नाही. जर एखादं काम दुसऱ्या नगरसेवकांनी, दुसऱ्या विरोधकांच्या नगरसेवकांनी जर केलं असेल तिथं आम्ही जर उंच क्रेडिट घ्यायचं तर हा त्या नगरसेवकावर त्या ठिकाणी अन्याय असणार आहे. तर माझी एवढीच विनंती राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून की आपण काम करा आणि त्याचे क्रेडिट घ्या, दुसऱ्यांनी केलेल्या कामाची क्रेडिट घेऊ नका, असं मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेस आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं, नागरिकांचं आणि त्याचबरोबर प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं, नागरिकांचं आणि त्याचबरोबर प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये, पुढच्या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. विजनाली सुमित्रांसह प्रिया फ्रेंड्सचा रिपोर्ट, टू मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.